आता बातम्या आहे ती दानशूर आईवडिलांची. ह्या आईवडिलांना मी दानशूर का म्हणतोय पहा या रिपोर्टमधून. दृष्टीहीन तनिष्का जिच्या जीवापाड प्रेम करणाऱ्या भावाला ती कधी पाहू शकली नाही, ना आता ती कधी पाहू शकेल, कारण तिचा भाऊ तेजस हा त्यांना कायमचा सोडून गेलाय. 24 मेला झालेल्या अपघातात तेजसचे ब्रेन डेड झाले. डॉक्टरांनी तेजसच्या आईवडिलांना हे सांगताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अवयवदान करण्याचा दानशूर निर्णय घेतला. माझा दादा मी नाही पाहू शकले, पण त्याच्या डोळ्यांनी दुसरे लोक जग बघू शकतील असं वाटतं. मुलगी तनिष्का ही अंध असल्याने आम्ही त्यांना दिव्यांग व्यक्तींच्या गरजांची जाण होती, म्हणूनच केवळ नेत्रदान न करता त्यासोबत हृदय, किडनी, साधुपिंड हेही अवयव त्यांनी दान केले. या अवयवदानातून एका तेजसच्या बदल्यात म्हस्के कुटुंबियांना 5 तेजस मिळाले आहेत. बुधवारी रात्री त्याचा इथे घराबाहेर अपघात झाला होता, त्यानंतर त्याचं ब्रेन मृत आहे असं डॉक्टरांनी घोषित केलं. बाकीचे अवयव त्याचे चालू होते, अवयवरूपी तो जिवंत राहील या अपेक्षेने आम्ही की एकुलता एक मुलगा आहे, आज तो जा गेला, परंतु तो कुठेतरी अवयवरूपाने जिवंत राहील या स्वरूपाने आम्ही हा निर्णय घेतला. डॉक्टरांनी ज्यावेळेला सांगितलं की त्याचं ब्रेन मृत आहे, त्यावेळेला पुढचा काही निर्णय होईल का, की तो जगू शकेल का असं विचारण्यात आलं. त्यावेळेला डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितलं, त्यावेळेला मग आपला मुलगा कुठेतरी जिवंत राहील या आशेने आम्ही हा निर्णय घेतला की त्याचे अवयव जर आपण दान केले तर अवयवरूपी आपला मुलगा आपल्याला समाजात कुठेतरी दिसेल या दृष्टीने हा निर्णय घेतला. आज असं वाटतं की कुठेतरी तो जिवंत आहे, कुठल्या तरी स्वरूपात त्याचे अवयव जिवंत आहे. तसं आज ज्यांच्या माणसांना गेले अवयव त्याचे, त्याचा आपला तेजस आपण बघू शकू. खरं तर आम्ही त्याचा सामाजिक कार्यासाठी जन्म झाला असं म्हणावे लागेल, कारण 2.5 वर्षापूर्वी अनैतिक संबंधातून एक मुलगी गरोदर राहिली आणि अमित यांनी तिचा संभाळ केला. त्या पीडित मुलीने जन्म दिलेल्या मुलीलाही दत्तक घेतलं आणि पीडित मुलीच्या नव्यानं संसार थाटून दिला. तसेच समाजात स्थान न मिळणाऱ्या तृतीयपंथीयांना देखील अमित यांनी सहारा देण्याची दानत दाखवली. ॲक्च्युली जी मुलगी दत्तक घेतलेली आहे ती साधारणतः म्हणजे अनैतिक संबंधातून ती झालेली होती. 6 महिन्या म्हणजे पोटात असल्यापासून त्या मुलीला त्यांनी संभाळ केला आणि तिथून म्हणजे सगळं खर्च सगळं त्यांनी सगळ्या गोष्टी करून तेव्हा त्या मुलीला पत हे नको व्हायला म्हणजे जीवदान मिळावं म्हणून त्यांनी ती मुलगी दत्तक घेतलेली आहे. आणि जे पंथी जे लोकं आहेत ह्याला समाजामध्ये वाव हा ठेवलेला नव्हता, म्हणून त्यांनी त्या लोकांना सगळ्यांना जवळ करून एकत्र सगळ्या ह्याची व्यवस्था त्यांची करून त्यांना चांगल्या मार्गाने लावले. त्यामुळे बंधूंनी खूप चांगलं काम दिसलं. तिचं ज्यावेळेस मुलगी झाल्यानंतर भाऊने दत्तक घेतल्यानंतर त्या मुलीचं नवीन लग्न पण लावून दिलं आहे आणि त्या मुलगी सुखी असून तिला एक मात्र मुलगी पण आहे. तिच्या लग्नापासून सगळ्या गोष्टी सगळ्या भाऊने सगळं खूप चांगलं केलं. तेजसच्या आईवडिलांचा हा दानशूरपणा अनेकांना प्रेरणा देणार आहे, म्हणूनच आम्ही त्यांना सलाम करतो. प्रतिनिधी कृष्णा पांचाळ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.